जय शिवराय। मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशन वर लेखन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात हा व्हिडिओ गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंगवरती आहे आणि हा व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲपमधून एडिट केलेला आहे। मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला तिथून डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलवरती मी आपले काइनमास्टरसुद्धा अपलोड केलेले आहे, त्यावरती कोणताही वॉटरमार्क दिसत नाही तर तेसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि आपले सर्व मटेरियल आहे तेसुद्धा मी तिथे अपलोड करत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 2500 लाईक्स ठेवलेलं आहे, तर 2500 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती मराठीतून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते। मित्रांनो अजूनही इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर मित्रांनो चला जरा न वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। मित्रांनो आपण आपल्या काइनमास्टरच्या विंडोवरती आलेलो आहे, त्यानंतर मधल्या वर्तुळावरती टच करायचं आहे आणि 1:1 हा रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर काइनमास्टरचा मेन विंडो ओपन होईल, त्यानंतर मीडियावरती टच करायचं आहे। मीडियावरती टच केल्यानंतर बॅकग्राऊंड 1 नंबरला दिसत आहे तर त्यावरती टच करायचं आहे। त्यावरती टच केल्यानंतर सिम्पली ब्लॅक कलरचा एक बॅकग्राऊंड जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती टच करून हा बॅकग्राऊंड जो आहे तो 30 सेकंदापर्यंत अशा प्रकारे आपण खेचत घ्यायचा आहे। मित्रांनो त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, सुरुवातीला आल्यानंतर लेअरवरती टच करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन मी तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे त्यातील गणपती घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्याजवळील गणपती बाप्पांचे कोणती इमेज घेऊ शकता। त्यानंतर इथं इमेजवरती टच केल्यानंतर कात्रीच्या समोर जो चौकोन येतो तर त्यावरती टच करायचं आहे आणि ऑपच्या समोर जो फुल स्क्रीन पांढरा कलर दिसत आहे चौकोन तर त्यावरती टच करून आपला इमेज फुल स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही लेअरसुद्धा आपली पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। मित्रांनो त्यानंतर ओकेवरती टच करायचं, परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि इमेजवरती टच करून थोडंसं वरती जायचं आहे आणि कलर ॲडजस्टमेंट हे दिसत आहे तर त्यावरती टच करून लास्टचा जो सॅच्युरेशनचा पार्ट आहे तो पूर्णपणे हाय करायचा आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं, परत लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर इथे मी तुम्हाला एक स्पेशल इफेक्ट्स दिलेला आहे तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। स्पेशल इफेक्ट्स ॲड केल्यानंतर कात्रीच्या समोरील चौकोनावरती टच करून तो सुद्धा फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओकेवरती टच करून परत त्या व्हिडिओवरती टच करून खाली जायचं आहे, ब्लेंडिंगवरती जाऊन सिम्पली इथून स्क्रीन करायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर बॅक यायचं आहे थोडं आणि इथून कलर ॲडजस्टमेंटवरती जाऊन सॅच्युरेशन आणि कॉन्ट्रास्ट हाय करायचं आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे, त्यानंतर आपल्या व्हिडिओवरती अशा प्रकारचे स्पेशल इफेक्ट्स आहेत ते येतील। मित्रांनो त्यानंतर लेअरवरती टच करायचं, लेअरवरती टच केल्यानंतर परत मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर इथे एक लाईट इफेक्ट्स तुम्हाला बघायला मिळेल तर तो लाईट इफेक्ट्स तुम्ही ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे हा रेड कलरचा जो आहे तो ब्लॅक स्क्रीन आपला स्टेटस आहे व्हिडिओ, तो आपण ॲड करून इथून फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि बॅक घेऊन तोसुद्धा आपण इथून ब्लेंडिंगवरती टच करून स्क्रीन करून घ्यायचा आहे। मित्रांनो तुमच्या मोबाईलला जर मल्टीप्लेअर लेअर सपोर्ट नसेल तर तुम्ही इथंपर्यंतचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी पुढील प्रोसेस सांगतो ती करायची आहे। तर त्यानंतर मीडियावरती टच करून परत आपणास जे आहे ते हा व्हिडिओ मी दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। तो व्हिडिओ लोड झाल्यानंतर परत इथून फुल टू स्क्रीन करायचा आहे, थोडंसं बॅक घेऊन इथं खाली ब्लेंडिंगवरती टच करून तोसुद्धा आपण स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर स्क्रीन केल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती अशा प्रकारे आपला टेक्स्ट जो आहे तो दिसेल। तर थोडंसं बॅक घेऊन आपण कलर ॲडजस्टमेंटवरून तो व्हिडिओ थोडा आपण अशा प्रकारे क्रिएट करू म्हणजे आपले जे फॉन्ट वगैरे आहेत ते अगदी ओकेमध्ये दिसतील। तर अशा प्रकारे कलर ॲडजस्टमेंटवरती जाऊन तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपला व्हिडिओ इथपर्यंत एडिट झालेला आहे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो त्यानंतर लेअरवरती टच करायच्या, सुरुवातीला येऊन मीडियावरती जायचं, मीडियावरती गेल्यानंतर इथून मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे तर ती बॉर्डर तुम्ही ॲड करून इथून फुल टू स्क्रीन करून घ्यायची आहे।
तर बॉर्डर ऐड केल्यानंतर ती बॉर्डर सुद्धा आपण पूर्ण व्हिडिओ वरती घ्यायची आहे आणि पूर्ण व्हिडिओ वरती घेतल्यानंतर आपण परत आपला लोगो जो आहे तो लोगो ऐड करणार आहोत आपल्या एडिटिंगचा. तर लोगो तुम्हाला बनवता येत नसेल तर आपण त्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे लोगो कसा बनवावा, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलवरती सुद्धा आहे आणि त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शनमधून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर हा लोगो आपण या साईडला येतो कोपऱ्यामध्ये ॲड करून ब्लेंडिंगवरती टच करून ओव्हरले करून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण लेअर पूर्ण व्हिडिओवरती घेणार आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत आपला व्हिडिओ एडिट झाल्यानंतर परत ऑडिओवरती टच करून जे आपलं सॉन्ग आहे ते आपण इथून ॲड करून घेणार आहोत. तर मी जे हे सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि त्या सेटिंगच्या ऑप्शनवरती जाऊन ऑडिओ फेड आउट हे ऑन आहे ते ऑफ करायचं आहे, म्हणजे लास्टला 2 सेकंद तुमचा आवाज जो आहे तो कमी येणार नाही. तर मित्रांनो, त्यानंतर शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर रिझोल्यूशन 720 किंवा 1080 ठेवून फ्रेम रेट बिट रेट वगैरे व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत आणि एक्सपोर्ट ऑप्शनवरती टच करून आपला व्हिडिओ जो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.